नंतर भाजपचे ज्येष्ठ नेते शामराव कारटे यांनी दिगंबर आगोरे यांच्यावर टीका केली आहे. कोण कुठला दीड फुटया चुहा भाजपचे ज्येष्ठ नेते शामराव कारंडे यांचा दिगंबर आगवणे यांच्यावरती थेट हल्ला. लोकसभेचे माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर फलटण येथील दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपांना आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शामराव कारंडे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिगंबर आगवणे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत कारंडे यांनी दिगंबर आगवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. ही पत्रकार परिषद दिगंबर आगवणे कोण या माणसाला ओळखत, कोण कुठला हा चुहा, कोण हा चुहा, हा चुहा दीड फूट चुहा हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या बीच मध्ये दिसत नव्हता, पण हिंदूराव नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी या हरभऱ्याच्या झाडावर उभा राहणारा माणूस पिंपळाच्या झाडावर केला आणि तोच माणूस खाल्ल्याघरचं अन्न विसरला आणि नको ते थोतांड आरोप करत सुटला. मी फलटण तालुक्यातील पोलीस स्टेशनला, मी सातारा पोलीस अधीक्षकांना मी विनंती करतो, आज 32 वर्ष कुणाचाही 10 रुपयाची लबाडी केली नाही, कुणाचं बिलही थकलं नाही, कुणाचं दुधाचं बिलही थकलं नाही, कुणाचा रुपयाचा आरोप नाही. खासदार असताना त्यांना भरपूर पगार दिला जातो, निधी मिळला जातो, कोट्यावधी रुपयाची ह्या माणसाची प्रामाणिकपणावर कमवलेली संपत्ती असताना ज्या माणसाने 3-3 वेळा एका जमिनीवर कर्ज घेतलेलं आहे, ज्या लोक माणसाच्या आजही विधानसभेमध्ये लोकांची दुकानदारांची बिलं थकवलेला माणूस, तो माणूस 4,40,00,000 आरोप करतो, ह्याला 4,40,00,000 रुपये ह्याला मोजता येत नाहीत, ह्याला समजत नाहीत. पण ज्या वेळेला मार्च महिन्यामध्ये स्वराज पतसंस्था आणि स्वराज सहकारी कारखानी जे कर्ज त्यांनी घेतलेलं आहे त्या कर्जाच्या पैशासाठी ज्या वेळेला नोटीस कायदेशीर एक्सेप्टच्या प्रोसेस पाठवल्या गेल्या त्यावेळेला हा भामक्या उठला, हा भामक्या उठला आणि हे आरोप करायला लागला. हे आरोप करण्याची कारणं वेगळी आहेत. हा कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या घराचे उंबरठे झिजवतोय. 1923 साली जी विधानसभा येणारी आहे त्या विधानसभेला रणजित दादाकडून तिकीट मिळणार नाही हे या माणसाच्या लक्षामध्ये आलेलं आहे.